फाइनली आता आपले मसाले घेऊन झालेले आहेत आणि काकींजवळ चिमूर आहेत. कसं आहे वाटाय हो? कुठला मसा आहे? लाल मसा आहे. हे बघा मित्रांनो, इथे तुम्ही बोंबील बघताय, कसं आहे वाटत आहे? नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत, तुमच्या सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आता आम्ही आहोत रिक्षा मध्ये आणि आता मी चाललो पनवेलला. जसं की तुम्हाला आम्ही सांगितलं होतं, नवरात्र नंतर आम्ही मसाले बनवणार आहोत, तर ते मसाले घेण्यासाठी आम्ही पनवेल मध्ये चाललो आहोत. आणि आता आम्ही पनवेलला जात जाताना उरण नाका आहे, उरण नाक्यावरती पनवेलचा होलसेल फिश मार्केट आहे, तर तो आम्ही फिश मार्केट सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. आम्हाला असं वाटतंय का नवरात्र आता चालू आहेत तर फिश मार्केट मध्ये मच्छीचे भाव ना कमी जायला लागतील. तर आम्ही आज मसाले पण घेणार आहोत आणि दसऱ्यानंतर तुमच्या सोबत हे ऑर्डर पण घेणार आम्ही आणि काय असेल ते फ्रोझन आम्ही तुमच्या शेअर करतच राहणार. तोपर्यंत आता मच्छी मार्केट एक्सप्लोर करूया आणि तुम्ही बघा मच्छी मार्केटचं प्राइस काय चाललंय, कमी आहे का जास्त, ते तुम्ही कमेंट करून सांगा. तर चला मित्रांनो कंटिन्यू राहा आणि जो कोणी आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन असेल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा. मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा, नक्कीच करा. तर मित्रांनो, आता आम्ही पनवेल मध्ये आलो आणि आईस्क्रीम प्यायची आहे. चालेल चालेल, नंतर खायला देतो. तर आता आम्ही पनवेल मध्ये पोहोचलो. पनवेल उरण नाका आहे बघा, हा उरण नाका आहे. हा उरण नाक्यावरचा सर्कल आहे आणि हा जो रस्ता तुम्ही बघताय ना मिरची गल्लीमध्ये जातो आहे आणि तिकडचा पनवेल डेपोवरती जाते आणि हा तुम्ही रस्ता बघताय ना हा डायरेक्टली उरणमध्ये जाते आणि याच्याच बाजूला तुम्ही हा मच्छी मार्केट बघताय. तर चला मित्रांनो, आता आपण मच्छी मार्केटमध्ये जाऊया आणि मच्छी मार्केटमध्ये मच्छीचे सध्या भाव काय आहेत, स्वस्त आहे का महाग आहे ते बघूया. अच्छा, ती सांगते आम्ही म्हणजे सर्व ते जेवलो पण नाही आणि आम्ही स्ट्रगल किती करतो एक व्हिडिओसाठी असं सांगते. तर चला मित्रांनो कंटिन्यू द्या. बघा मित्रांनो, इथे गोऱ्याची मोर आहे. कितीला वाटा? 300 वाट आहे, 250 रुपयाला देणार का? आणि मित्रांनो, या पनवेल मार्केटमध्ये आले ना तर तुम्हाला गोऱ्या चिंबोऱ्या 100% म्हणजे नेहमीप्रमाणे भेटतील. आपण किती वेळा एक्सप्लोर केले ते वेळा तेवढी वेळा तुम्हाला गोऱ्या चिंबोऱ्या दाखवलेल्या आहेत. आत्तासुद्धा नेहमी भेटतात. आणि मग इथे तुम्ही बोंबील बघताय आणि बांगडे बघताय. ते थोडं बांगड्याचं वाटा कितीला येऊ? 300 रुपयाला. तर हे बघा मित्रांनो, इथे तुम्ही सोरे बघता. सोरे कसं वाटत आहे? सोरे 100 रुपयाला वाटतंय. 100 रुपयाला वाटतंय. ती कुठली माशाची तुकडी आहे? सुरमईची तुकडी आहे मित्रांनो. आणि कितीला आहे? 120 रुपयाला आहे का? हे बघा मित्रांनो, इथे ताई आहे. ताई, हा कुठला मासा आहे? लाल मासा. याला आमच्या इकडे ना कोंबड्या मासा बोलतात. कसं आहे वाटत? 100ला 2 आहेत मित्रांनो, एकदम ताजे वाटतात बघा. आणि राणी मासा आहे ना, आपल्या इथे चिऱ्या माशा बोलतात. कसं आहे वाटत? 100 रुपयाला. आणि हे बघा, इथे तुम्ही एकरू सुद्धा बघताय बारके. एकरूंच कसं वाटतंय? 100. कसं आहे? 200ला काय? 1 आहे का? ओके, थँक्यू. हे बघा, इथे तुम्ही पापलेट बघताय. कितीला? 350 रुपयाला. हे बघा मित्रांनो, पापलेटचा वाटा आहे 350 रुपयाला आहे. आणि बोंबील कसे आहेत? 100 हे दोन लावते. 100 रुपयाला एक वाटा आहे. ते चिंबोरे तुम्ही बघताय, कसं आहे वाटा? 1000 रुपयाचा आहे का? तर हा 1000 रुपयाचा वाटा आहे. सगळे मांदे आहेत का एवढं? अच्छा अच्छा, काय कमी एमी होतील का? होतात ना कमी एमी पैसे. तर मित्रांनो, 1000 रुपयाला वाटा आहे. आणि हा कितीला वाटा आहे? हा 800 रुपयाला आहे. तर या मार्केटमध्ये आल्या ना तर या आयोला नक्की भेट द्या. थँक्यू. हे बघा मित्रांनो, या मुऱ्या माशा ज्या आपण आदिवासी बांधवांसोबत व्हिडिओ बनवली होती आणि तिथे रेसिपीसुद्धा बनवली होती, तर या मार्केटमध्ये सुद्धा भेटतात. त्याहीसुद्धा सांगितलेलं मार्केटमध्ये भेटतात म्हणून. वाघ मुऱ्या माशा ना. हा ताई, कितीला वाटाय? 100 रुपयाला आहे. सर्व 1200. अच्छा अच्छा, तर आपल्या आदिवासी बांधव हे सुद्धा सांगितलेलं तर मार्केटमध्ये खूप महाग भेटतात, या सर्व 1200 रुपयाला आहेत. तर चला थँक्यू. हे बघा मित्रांनो, इथे टायगर प्रॉन्स आहेत. टायगर प्रॉन्स करपाली आपण यांना बोलतो. हा 1200 रुपयाला वाटा आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त साईज पण आहे करपालींची. मांदिली बघताय आणि हा मांदिलींचा वाटा 150 रुपयाला आहे. त्या ताईकडं बोईट मासा आहे. कसं आहे वाटा? 300 रुपयाला एक वाटा. हा
हा 300 रुपयाला एक वाटा आहे, हा 100 रुपयाला वाटा आहे मित्रांनो, आणि हा 300 रुपयाला वाटा आहे. सानू कोंबड्यांसोबत खेळते मित्रांनो. हा पाहिजे का तुला? नको. आणि मित्रांनो हे बघा इथे तुम्ही जिवंत कोलबी बघताय, जिवंत कोलबी आहे. कसा आहे ताई वाटा? 500 रुपयाला वाटा आहे आणि 300 रुपयाला. आणि हे बघा इथे फंटूस मासे पण जिवंत आहेत. तिलापी हा कितीला वाटा आहे? 400 रुपये. मित्रांनो इथे काकींजवळ चिमूर आहे, कसा आहे वाटा? 250 वाटा आहे. मी तिला 200 दिलाय. 200 दिलाय का? आणि 500 रुपयाला वाटा बघताय तुम्ही. आणि या बघा भरलेले वाटतात चिमूर या सर्व. हा कसा वाटा? सगळे 1000 रुपयाचे. जरा वेगळे मासे दिसतात. कुठलाही मासा? घुगराटा. वाण्याची मच्छी आहे मित्रांनो. कितीला वाटा आहे? 100 रुपयाला. अरे वा, हे बघा हा 200 रुपयाला आहे का? 200 रुपयाला आहे आणि हा 100 रुपयाला वाटा आहे. ही सुरमईचा वाटा कितीला आहे? 500 रुपयाला मित्रांनो 3 आहेत. आणि या 2 400 रुपयाला. आणि इथे तुम्ही बोंबील पण बघताय मित्रांनो, मस्त ताजी बोंबील आहेत. बोंबीलचा वाटा कितीला आहे? 100 रुपयाला. आणि इथे तुम्ही काय करली? कितीला आहे? 150 रुपयाला आहे. आणि इथे तुम्ही बोंबील बघताय, कसं आहे वाटत आई? 200 रुपयाला. हा 200 रुपयाला आहे आणि हा 100 रुपयाला आहे. आणि इथे तुम्ही सुरमई बघताय, सुरमईचा वाटा कितीला आहे? 900ला 3 आहेत मित्रांनो. आणि 800ला देणार. आणि या 2 800 जोडी 800ला आहे. 600 रुपयाला देणार. ओके थँक्यू. ते तुम्ही वामचे तुकडे बघताय, कितीला एक पीस आहे? 100 रुपयाला 120 रुपये सांगतात. 100 रुपयाला देतो. आणि एक कलेट कसे आहेत? 800ला 3 500ला देणार. म्हणजे कमी पैसे होतात. करली सुरमई छोट्या. कसं कितीला वाटत आहे? 250 रुपयाला. ओके थँक्यू. हे बघा मित्रांनो इथे तुम्ही लाल कोलबी बघताय. काकी कसं आहे वाटा? 150 रुपयाला. अच्छा अच्छा. वाकट्याचा वाटा पण 150 रुपयाला. वाकट्यांचा वाटा पण 150 रुपयाला. आणि हा बघा मासा मासा 150 रुपयाला का? ओके थँक्यू. तर मित्रांनो आता आपण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि जो कोणी ही व्हिडिओ बघते आणि या मार्केटमध्ये यायचं असेल ना, तर हा मार्केट सकाळी 7 वाजता ओपन होते आणि संध्याकाळी 4 साडेचारला हा बंद होते. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मॅपसुद्धा मी दिला आहे, तर तुम्ही मॅप थ्रूनी तुमची पर्सनल गाडीसुद्धा घेऊन येऊ शकताय. आणि आता आपण मार्केट एक्सप्लोअर केलेलं आहे, तर आता चला आता जाऊया आपण मसाले घेण्यासाठी. तर चला कंटिन्यू द्या. तर मित्रांनो आता आम्ही मिरची गल्लीमध्ये आलो आहे. तुम्ही बघू शकता हे बघा अशी म्हणजे पूजेचं सामान वगैरे होलसेलमध्ये सर्व भेटेल. आणि इथे नेट म्हणजे आपले क्रॅब चिंबोरे पकडायचं झाले वगैरे, मच्छी पकडण्याचे झाले, असे सर्व भेटतात. तर आपण मसाले तिथनं घेणार आहोत. पण मसाले घेतो दरवर्षी अंकिता जनरल स्टोर. आणि हे आहेत आप्पा. आप्पा कसे आहेत? ठीक आहे. ठीक. दादा कसं आहेत? बरे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आम्हाला दरवर्षी मसाला हवे असले ना बनवून, तर आम्ही यांच्या दुकानामधनं घेतो. तुम्हालाही मसाले हवे असतील स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर दिसत असतील, हा आपांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट करा कोणताही मसाला. तुम्हाला आपण एकदा सांगू शकताय कोणकोणता मसाला तुम्ही बनवून देता? आगरी टाईप, आपला घाटी मसाला, कोकणी मसाला, मालवणी मसाला, तर हे सर्व बनवून भेटतील. गरम मसाले सुद्धा सर्व प्रकारचे जेवढे मसाले आहेत ना मार्केटमध्ये ते सर्व तुम्हाला मसाले मिळतील. मग आपा तुम्ही मला आणि माझ्या व्ह्यूअर्सला सांगू शकता आपण लास्ट टाइम तुमची व्हिडिओ बनवली काय ऑर्डर्स वगैरे काय कॉन्टॅक्ट वगैरे केले का? झाले भरपूर कॉन्टॅक्ट. अच्छा अच्छा. तर मित्रांनो सर्व माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, स्क्रीनवरती शो सुद्धा होते. आणि आता आपण मसाले बनवतोय खास तुमच्यासाठी, तुमच्या डिमांडिंग. भरपूर जण आपल्याला बोलत होते की मसाले कधी येतील. तर आता हे सर्व आपले मसाले बनवून घेतोय. दादा जर कुठल्याही व्ह्यूअर्सला जर घरपोच मसाले पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकताय का? नाही म्हणजे त्यांना इथेच शॉपमध्येच यायला. तर मित्रांनो तुम्हाला शॉपमध्येच येऊन घ्यावे लागतील मसाले. मसाले भेटतात आपल्या इथे. अच्छा अच्छा. म्हणजे रेडीमेड मसाले सुद्धा भेटतात. कोणकोणते? सर्व प्रकारचे. आगरी मसाला, घाटी मसाला. आगरी मसाला आणि घाटी मसाला. कोकणी वगैरे? कोकणी नाही, मालवणी कोकणी. अच्छा अच्छा. अच्छा अच्छा.
तर मित्रांनो नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा. तर चला आता कंटिन्यू राहा, आता आपण जे मसाले सांगितलेत ते मसाले घेऊया, मग नंतर बोलूया. फायनली आता आपले मसाले घेऊन झालेले आहेत आणि चला, थँक्यू दादा, वेलकम अप्पा, थँक्यू. तर चला मित्रांनो आता आपण घरी जाऊन बोलूया, तर कंटिन्यू राहा. मित्रांनो आता आम्ही घरी आलोत आणि घरी येऊन आम्हाला एक तास झालाय आणि स्नेहाने जेवण पण बनवलं आहे, तुम्हाला दाखवतो एकदा. तर दाखव जरा स्नेह काय काय. अरे इथे भेंडींची भाजी बनवलेली आहे, इथे वरण बनवलेलं आहे, मिरच्या कुठे आहेत, मला मिरच्या खूप आवडतात. तर हे बघा इथे मिरची फ्राय सुद्धा केलेली, मला खूप आवडतात मिरची खायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला बघायला भेटलं पनवेलमधला उरण नाक्यावरचं होलसेल फिश मार्केट. फिश मार्केटमध्ये मच्छी स्वस्त होती का महाग होती ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणखी हां, रेसिपी नाही दाखवता आली कारण आमचे 9 दिवस उपवास आहे. मी जेवतो आणि स्नेहा फक्त फ्रुट्सवरतीच असते ना, म्हणून तुम्हाला रेसिपी नाही बघायला भेटली. ऍडजस्ट करून घ्या, नंतर आपल्याला भारी भारी नाही एकदम भारी भारी व्हिडिओ तुम्हाला भेटतील बघायला. आणखीन हां, आम्ही मिरची गल्लीमध्ये जाऊन आपल्याला खास स्पेशली तुमच्यासोबत आमचे मसाले शेअर करायचे आहेत, म्हणून मसाले आणले. आता 2 ते 3 दिवस लागतील ते सुकवायला आणि 5 दिवस म्हणजे टोटल लागणार ते बनवायला. आणि 5 दिवसानंतर म्हणजे दसरा येणार आहे, मग आपण दसऱ्यानंतरच ऑर्डर घ्यायला स्टार्ट करणार आहोत. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल. आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय 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 बाय.